पंद्रह रुको रुको आपका भी बूम रखो। नितिन मगाशी काय फोन केला होता मला कोणाकडे काम आहे मी गृहनिर्माण मंत्री असताना झोपडपट्टीवासियांना प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर 10 वर्षांनी घर विकण्याची जी परवानगी दिली होती ती माझी सही फाईल सही होऊन 2.5 वर्षात त्यांना विकण्याची परवानगी दिली होती तो निर्णय कायम ठेवावा त्याचं 7 वर्ष करू नका। 7 वर्ष या कॅबिनेटने डिसिजन घेतलंय यांच्या तो रद्द करून परत 2.5 वर्षच करावा असा मी गृहनिर्माण मंत्र्यांना आग्रह धरला। तसेच झोपडपट्टी धारकांना ते झोपडपट्टीत राहत असताना त्यांच्या झोपड्या विकण्याची परवानगी द्यावी। ते ज्याला झोपडी विकतील त्याचं नाव परिशिष्ट 2 मध्ये घेण्यात यावं त्याच्यावर कुठलीही आडकाठी आणू नये। ह्याच्यावरतीच प्रचंड भ्रष्टाचार होतो आणि करोडो रुपये कमावले जातात आणि हे सगळे रुपये हे बिचाऱ्या गरीब माणसांच्या खिशातून घेतले जातात। तिसरी गोष्ट की ज्या झोपडपट्ट्या 15-15, 20-20 वर्ष रखडून आहेत त्यांचे LOI 15-20 वर्षापूर्वी झाले आहेत अशा झोपडपट्टीच्या ज्या योजना आहेत त्या मी मंत्री असताना आम्ही ठरवलेलं की ज्याचं 5 वर्षापेक्षा अधिक LOI देऊन झालेले आहेत LOIला 5 वर्ष होऊन गेलेले आहेत अशा सगळ्यांचं LOI रद्द करा आणि ह्या सगळ्या LOI कुठे ना कुठे फायनान्शियल इन्स्टिट्यूशनशी त्यांची बांधणी झालेली आहे त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला बरोबर घेऊन आधी रिहॅब बांधा आणि मग ती जमीन त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटला देऊन टाका। फक्त रुमाल टाकून एखाद्या स्कीमवरती दलाली करणं हे या झोपडपट्टी पुनर्वसनचं काम नाही। आपण जेव्हा हे ठरवता LOI द्यायचा तो जर LOI वेळेवर अंमलात आला नाही तर गरिबाला त्याचा फायदा काय। त्याच्यामुळे आमचा हाही निर्णय झाला होता की 5 वर्षापेक्षा अधिक ज्यांचा LOI झालेला आहे त्यांचा LOI रद्द करावा। आत्ता मी लक्षवेधी प्रसंगी हे सगळं बोलून बाहेर आलेलो आहे।